रोमन कायदे कानूनच्या अन्वये कोणत्या वर्गाला हक्क प्रदर्शक अधिकार व कोणत्या वर्गाला अपात्रता दर्शक अधिकार देण्यात आले होते याबद्दल प्रथमत तुलनात्मक दृष्टीने विचार करूया रोमन कायदे पंडितांनी मनुष्याचे पाच वर्ग केलेले होते अमीर उमराव आणि सामान्य लोक दोन स्वतंत्र लोक व गुलाम लोक तीन नागरिक लोक आणि परदेशी लोक चार जन्मतःच हक्क मिळविणारे लोक आणि जन्मानंतर काही मार्गांनी हक्क मिळविणारे लोक आणि पाच ख्रिस्ती लोक आणि धर्महीन लोक रोमन कायदेकानूप्रमाणे पुढील लोकांना अधिकार देण्यात आलेले होते एक अमीर उमराव दोन स्वतंत्र लोक तीन नागरिक चार जन्मता हक्क मिळविणारे लोक आणि पाच ख्रिस्ती लोक रोमन कानूप्रमाणे पुढील लोकांना अपात्रता दर्शक अधिकार देण्यात आले होते एक सामान्य लोक गुलाम लोक दोन तीन परदेशी लोक चार जन्मल्यानंतर काही मार्गांनी हक्क मिळविणारे लोक आणि पाच धर्महीन लोक रोमन कायदे कानूप्रमाणे जो स्वतंत्र माणूस नागरिक समजला जात होता त्याला नागरिक व राजकीय हक्क होते नागरिक हक्कापासून विवाह आणि व्यापार करण्याचे हक्क मिळत असत विवाह करण्याचे जे हक्क असत त्यामुळे नागरिक कायदेशीर विवाह करीत असत असे विवाह केलेल्या नागरिकाला पितृत्वाचे अधिकार मिळत न करता जो मेलेला असतो अशा नातलगाची स्थावर जंगम मिळकत विवाहित नागरिकाला मिळत असे रोमन कायद्याप्रमाणे व्यापार करण्याचे जे मार्ग होते ते सर्व नागरिकाला मोकळे होते निवडणुकीत मतदान करणे आणि एखाद्या अधिकार गाजवण्याच्या जागेचा स्वीकार करणे असले हक्क रोमन नागरिकाला राजकीय हक्क म्हणून उप उपभोगता येत असत गुलाम हा आपल्या धन्याची मालमत्ता म्हणून समजला जाई। त्याला कोणत्याही प्रकारचे हक्क उपभोगण्याची शक्यता नव्हती स्वतंत्र माणूस व गुलाम यांच्या दर्जात जी तफावत आहे ती अतुलनीय आहे परदेशी लोकांना नागरिकत्वाचे हक्क नव्हते म्हणून त्यांना राजकीय किंवा नागरिक हक्क नव्हते एखादा नागरिक एखाद्या परदेशी माणसाचा पालक असला तर त्या परदेशी पालकाल परदेशी म माणसाला कायद्याची मदत व संरक्षण मिळू शकत असे जन्मल्यानंतर काही मार्गांनी हक्क मिळविणारे जे लोक असतात त्यांचा पालक कोणीतरी असतो या वर्गात एक गुलाम दोन मुले तीन पत्नी चार कोर्टाने धनकोच्या स्वाधीन केलेला ऋणको आणि पाच भाडोत्री पहलवान यांचा समावेश होतो या लोकांना एक स्वतंत्रपणे राहता येत नसे दोन दुसऱ्याची मालमत्ता मिळू शकत नसे तीन यांच्यावर कोणी अन्याय केला किंवा त्यांना कोणी इजा केली तर त्याबद्दल स्वतंत्रपणे त्यांना त्यांची दाद लावून घेता येत नसे पहिल्यांदा रोमन लोक धर्महीन होते धार्मिक भेदामुळे कोणाला कमी व कोणाला अधिक धार्मिक भावनेच्या कसोटीवर सामाजिक अधिकार व हक्क वाटण्यात आले जे ख्रिस्ती धर्म पाळू लागले त्यांना हे अधिकार व हक्क देण्यात आले ख्रिस्ती बादशहांच्या कारकिर्दीत धर्महीन म्हणून जे बडे निरनिराळ्या पंथाचे लोक होते त्यातील लोकांवर आणि जीव लोकांवर अत्यंत त्रासदायक नियंत्रणे लादण्यात आली त्यांना वारसा हक्क देण्यात आला नव्हता तसेच त्यांना कोर्टात न्यायालयात साक्षीदार होऊ देत नसत जे जुना मतांचे आणि अत्यंत सोळे ख्रिस्ती होते त्यांनाच सामाजिक हक्कांचा पूर्णपणे उपभोग घेता येत असे रोमन कायदे व हक्क देण्यात आले होते व बंधने निरनिराळ्या लोकांवर लादण्यात आली होती त्यांची थोडीशी माहिती वर दिली आहे ती लक्षात घेऊन हिंदू लोक असे म्हणतील की हिंदू धर्म ग्रंथात जे अधिकार व हक्क तसेच अपात्रता दर्शक अधिकार सांगण्यात आलेले आहेत त्यांना जगातील इतर देशात जोड मिळते व रोमन लोकांचे उदाहरण लक्षात घेता हिंदूंचे वरील विधान खरे वाटू लागते परंतु हिंदू धर्मग्रंथात सांगितलेली अपात्रता दर्शक बंधने रोमन कायद्याने सांगितलेल्या अपात्रता दर्शक बंधनापेक्षा अधिक घोर निर्दय स्वरूपाची आहेत ही बाब हिंदूंना कबूल करावीच लागेल अपात्रता दर्शक बंधने लादणाऱ्या रोमन कायद्यांची उभारणी काही तत्वांवर केलेली आहे त्याचप्रमाणे अपात्रता दर्शक बंधने लादणाऱ्या हिंदू धर्मग्रंथातील कायद्यांची उभारणी काही तत्वांवर केलेली आहे या तत्वांची परस्परांची तुलना केली तर हिंदू धर्मग्रंथातील उपरोक्त तत्वे अत्यंत हीन दर्जाची आहेत हे कोणाच्याही सहज लक्षात येईल रोमन कायद्यांवर जे पात्रतादर्शक हक्क व अपात्रतादर्शक बंधने सांगण्यात आलेली आहेत ती कोणत्या पायावर उभारलेली आहेत रोमन कायद्याचा ज्याने वरवर अभ्यास केलेला आहे असा एखादा माणूस सांगू शकेल की पात्रतादर्शक हक्क व अपात्रतादर्शक बंधने यांचा पाया मनुष्याचा सामाजिक दर्जा आणि मनुष्याच्या कायद्याच्या दृष्टीने असणारा नावलौकिक यावर अवलंबून होता रोमन कायद्यांवर मनुष्याचा सामाजिक दर्जा स्वतंत्रता नागरिकपणा आणि कुटुंब संबंध या तीन गोष्टींवर अवलंबून असेल स्वतंत्रता या वर्गात स्वतंत्र लोक येत गुलाम येत नसत स्वतंत्र माणूस जर रोमन नागरिक असेल तर तो सामाजिक दर्जाचे हक्क भोगू शकत असेल कुटुंबासंबंधी संबंधी या वर्गात काही विशेष दर्जाची कुटुंबे असतात त्या कुटुंबातील लोकांना काही विशेष प्रकारचे हक्क असत जो नागरिक या कुटुंबापैकी असे त्याला त्या कुटुंबाचे सर्व हक्क उपभोगता येत असत एखाद्या रोमन गृहस्थाचा किंवा संपूर्ण नष्ट होत असे त्याला जर युद्धात कैदे म्हणून पकडून नेले किंवा त्याच्यावर गुलामगिरी लादली गेली तर त्याचे स्वातंत्र्य नागरिकत्व आणि कुटुंब बंधन ही संपूर्णपणे नष्ट होत असे परंतु तो शत्रूच्या सुटकेतून सुटून परत आला तर त्याला त्याचे स्वातंत्र्य नागरिकत्व आणि कुटुंब संबंध ही तिन्ही पुन्हा परत देण्यात येत असत एखाद्या नागरिकाने स्वताहावर दुसऱ्या राज्याचे नियंत्रण कबूल केले तर त्याचे नागरिकत्व आणि कुटुंब संबंध या हक्क नष्ट होत असत त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राहत असे अशा परिस्थितीत त्याला इतर नागरिकांबरोबर सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू देत नसत किंवा त्याला कोणी विस्तव देत नसत त्याच्यावर असला बहिष्कार घालण्याचा हेतू हा की त्याने रोमन राज्या तो रोमन राज्याच्या राज्याच्या बाहेर बाहेर जाऊन तो निघून गेला नाही तर त्याला रोमन साम्राज्याबाहेर बाहेर हद्दपार करण्यात येत असे एखाद्या माणसाचे कुटुंब संबंध नष्ट झाले तर त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य व नागरिकत्व यांना काही बाधा येत नसे उदाहरणार्थ एखादा माणूस दुसऱ्या गृहस्थाच्या पालकत्वाखाली गेला किंवा एखाद्या गृहस्थाने आपल्या मुलाचे पालकत्व सोडले तर त्या माणसाचे किंवा त्या मुलाचे वैयक्तिक स्वातंत्र्य व नागरिकत्व नष्ट होत नसत नागरिकत्व हे प्रथम जन्मावरून मिळत असे एखाद्या गृहस्थाने कायदेशीर लग्न केले व त्याची पत्नी गरोदर झाली आणि तेव्हा तो जर नागरिक असेल त्याच्या पत्नीला जर मुलगा झाला तर त्याला त्याच्या बापाचे नागरिकत्व प्राप्त होत असे बेकायदेशीर लग्न झालेल्या जोडप्याला जर मूल झाले तर त्या मुलाला त्याच्या आईचे हक्क प्राप्त होत असत एखाद्या रोमन नागरिकाच्या गुलामाला काही विशिष्ट विधी करून नागरिकत्व देता येत असे हा नियम पुढे बदलण्यात आला या बदललेल्या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त केलेला गुलाम काही विधी केल्यानंतर संपूर्णपणे नागरिक होत असे तर त्याला परदेशी माणसाचा दर्जा प्राप्त होत असे जसनियन बादशहाने उपरी निर्दिष्ट बदललेला नियम नष्ट केला त्याने पूर्वीचा नियम चालू केला या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त केलेला गुलाम रोमन नागरिकत्वाचे सर्व हक्क उपभोगू शकत असे नागरिकत्वाचे हक्क बहुदा मेहरबानी खातर देण्यात येत असत एखादी व्यक्ती किंवा संबंध जात यांना आपले हक्क देण्याचा ठराव रोमन लोकांनी सार्वजनिक सभा किंवा कायदे मंडळ अथवा रोमन बादशाह मंजूर करीत असत नागरिकत्वाचे हक्क देण्याची पद्धत आणि अलीकडची परदेशी माणसांना नागरिकत्व देण्याची पद्धत या सारख्या स्वरूपाच्या होत एखाद्या नागरिक एखाद्याचे नागरिकत्व तीन तऱ्हे नष्ट होत असे वै एक वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाल्यामुळे उदाहरणार्थ एखादा रोमन गृहस्थ युद्धात कैदी म्हणून पकडून गे नेला गेला तर दोन एखाद्याने रोमन नागरिकत्व सोडून दिले व दुसऱ्या राज्याचे नागरिकत्व मिळले तर आणि तीन कोणी काही अपराध केला असेल तर त्याला शिक्षा म्हणून काही दिवस किंवा कायमचेच हद्दपार करणे रोमन कायद्या एखाद्याला सामाजिक दर्जा असला तर त्याला सर्व सामाजिक व राजकीय हक्क उपभोगता येत असत म्हणजे त्याला मतदान करता येत असे किंवा त्याला एखाद्या सरकारी पदाचा अधिकार स्वीकारता असे कायद्याच्या दृष्टीने एखाद्याचा दर्जा काय आहे यावर त्याचे राजकीय हक्क अवलंबून असत ज्याला सामाजिक दर्जा व कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा ही दोन्ही असत त्याला सामाजिक व राजकीय हक्क उपभोगता येत असत ज्याला फक्त सामाजिक दर्जा असे त्याला फक्त सामाजिक हक्क उपभोगता येत असत त्याला राजकीय हक्क नसत ज्याला कायद्याच्या दृष्टीने दर्जा असे त्याला राजकीय हक्क असत कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा दोन तऱ्हेने नष्ट होत असे वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाले तर व एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली तर वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाले तर कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा संपूर्णपणे नष्ट होत असे केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप जसे कमी अधिक गंभीर असेल त्या मानाने गुन्हेगाराला कमी अधिक स्वरूपाची शिक्षा देण्यात येत असे दिलेली शिक्षा ज्या स्वरूपाची असेल त्या मानाने गुन्हेगाराचा कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा कमी करण्यात येईल रोमन कायद्याप्रमाणे प्रतिवादीला निरनिराळ्या स्वरूपाची नुकसान भरपाई द्यावी लागत असे त्याचप्रमाणे त्याचे राजकीय हक्क नष्ट करण्यात येत असत त्यामुळे त्याला मतदान करता येत नसे किंवा एखाद्या पदाचा अधिकार स्वीकारता येत नसे रोमन कायद्यान्वये निरनिराळ्या लोकांना जे हक्क दिले होते व काहींवर जे अपात्रता दर्शक निर्बंध लादलेले होते त्यांची जीवर माहिती दिलेली आहे ती वरून दिसून येईल की सदर हक्क व निर्बंध एकाच पायावर आधारलेले होते म्हणजे एका जातीचे हक्क एका पायावर दुसऱ्या जातीचे हक्क निरनिराळ्या पायांवर आधारलेले नव्हते हीच गोष्ट अपात्रता दर्शक निर्बंधांबद्दलची हे हक्क व निर्बंध अंमलात आणण्याच्या अगर न आणण्याच्या काही मर्यादा कायद्याने ठरविलेल्या होत्या अशा प्रकारची रेखीव व्यवस्था ब्राह्मणी धर्मग्रंथात आढळत नाही अधिकार हक्क व अपात्रतादर्शक निर्बंध यांची उभारणी जातीय पायावर केलेली असे असे ब्राह्मणे धर्मग्रंथावरून दिसून येते एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे अधिकार व हक्क त्रैवर्णिक जातींना देण्यात आलेले आहेत व सर्व प्रकारचे अपात्रतादर्शक निर्बंध फक्त शुद्ध जातीच्या वाट्याला टाकलेले आहेत हे ब्राह्मणे धर्मग्रंथाचे वैशिष्ट्य आहे वरील स्तंभात मांडलेले विचार ब्राह्मणी धर्मग्रंथाला मानणारे लोक मान्य करणार नाहीत रोमन कायद्यान्वये अधिकार हक्क व अपात्रता दर्शक निर्बंध यांची उभारणी जातीय पायावर केलेली आहे असे ते प्रतिपादन करतील त्यांचे हे म्हणणे अमीर उमराव लोक व सामान्य लोक यांच्या बाबतीत खरे आहे तथापि इतर बाबतीत त्यांचे म्हणणे खरे ठरत नाही हे पुढील विवेचनावरून दिसून येईल पहिल्या प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की सामान्य लोक हे गुलाम नव्हते त्यांना सामाजिक व राजकीय हक्क असत त्यांच्याकडून काही स्वरूपाचे गुन्हे झाले तर त्या हक्कात फेरबदल होत असत परंतु ते फेरबदल कायमच्या स्वरूपाचे नसत सामाजिक त्यांच्या मुलामुलींची मुला लग्ने बेकायदा ठरविलेली होती हा सामान्य लोकांवरील निर्बंध इसवी सन पूर्व चारशे पंचेचाळीसमध्ये मध्ये दूर करण्यात आला या बाबतीत जो कायदा करण्यात आला त्या अन्वये अमीर उमराव व सामान्य लोक यांचे विवाह कायदेशीर ठरविण्यात आले सामान्य लोकांवर दुसरा एक निर्बंध होता या निर्बंधांवये सामान्य लोकांना रोमच्या देवळात पुरोहित आणि धर्माधिकारी होता येत नसे हा नसेबंध सन पूर्व तीनशे मध्ये दूर करण्यात आला पहिल्यांदा सामान्य लोकांना मताधिकार आणि पदाधिकार नव्हते रोमचा सहावा राजा सर्विथस टुलियस याच्या कारकिर्दीत सामान्य लोकांना मताधिकार देण्यात आला रोमन प्रजासत्ताक राज्यपद्धती पूर्व पाचशे नऊ साली सुरू झाली नंतर काही वर्षांनी सामान्य लोकांना पदाधिकारही देण्यात आला सामान्य लोकांना पदाधिकार मिळाल्यानंतर इसवी सन पूर्व चारशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये सामान्य लोकांची न्यायालये स्थापन करण्यात आली इसवी सन पूर्व चारशे एकवीसपासून पासून इसवी सन पूर्व तीनशे छत्तीसपर्यंतच्या पर्यंतच्या काळात मोठमोठ्या दर्जाच्या सर्व जागा सामान्य लोकांना मिळाल्या इसवीसन पूर्व दोनशे पास करण्यात आला या असे जाहीर करण्यात आले की सामान्य कायदे मंडळात जे कायदे मंजूर करण्यात येत ते सर्व रोमन लोकांना लागू होत सामान्य लोक व अमीर उमराव यांच्यामधील सामाजिक व राजकीय बाबतीतील भेदाभेद या कायद्याने संपूर्णपणे नष्ट केले अमीर उमराव लोक व सामान्य लोक हे राजकीय हक्कांच्या बाबतीत समानतेच्या भूमिकेवर कसे आले याचा थोडासा इतिहास वर सांगितला अमीर उमराव लोक व सामान्य लोक हे सामाजिक व राजकीय हक्कांच्या बाबतीत समान पायरीवर आले एवढेच नव्हे तर सामान्य लोकांना अमीरपद मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला उत्तम कुळीत जन्म होणे आणि जवळ खूप पैसा असणे या दोन गोष्टीमुळे रोमन समाजात दर्जा व वैयक्तिक प्रतिष्ठा मिळत असे न्यायाधीशाच्या उच्च प्रतीच्या जागा ज्यांना मिळत त्यांचे वैयक्तिक महत्त्व त्या जागेमुळे वाढत असे जो गृहस्थ न्यायाधीश असे त्याचे त्या पदामुळे मिळालेले महत्त्व त्याच्या मुलाला मिळत असे व ते महत्त्व त्याच्या घराण्यात चालू राहत असे सामान्य लोकांना न्यायाधीशाच्या जागा मिळू लागल्यामुळे त्यातील न्यायाधीश व त्यांची घराणे ही महत्पदाला चढली कित्येकांनी ताण केले पात्रता दर्शक अधिकार व अपात्रता दर्शक अधिकार यांची विभागणी रोमन कायद्याने जातीय पायावर केलेली होती असे जरी गृहीत धरले तरी हे लक्षात ठेवले पाहिजे की सामान्य लोकांवर अपात्रता दर्शक असे जे निर्बंध लादले होते ते कायमचे नव्हते ते निर्बंध काही काळ अस्तित्वात होते पण ते कालानुक्रमे नाहीसे झाले ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर ब्राह्मणी धर्मग्रंथाला उचलून धरणाऱ्या लोकांना हे कबूल करावे लागेल की हक्क अधिकार आणि निर्बंध यांची वाटणी ब्राह्मणी धर्मग्रंथाप्रमाणेच रोमन कायद्याचीही जातीय पायावर केलेली आहे हे मत सपशेल चुकीचे आहे रोमन कायद्यात अमीर लोक व सामान्य लोक यांच्यामधील सामाजिक व राजकीय बाबतीत भेद नष्ट करून त्यांना एका पायरीवर आणून ठेवले त्याप्रमाणे त्रैवर्णिक जाती व शूद्र जात यांच्यात असलेले भेद ब्राह्मणी धर्म ग्रंथकारांनी नष्ट करून त्रैवर्णिक जाती व शूद्र यांना एका समान पायरीवर आणून का सोडले नाही या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी ब्राह्मणी धर्मग्रंथांना उचलून धरणाऱ्या लोकांवर आहे वरील विवेचनावरून असे दिसून येईल की अधिकार हक्क व निर्बंध यांची जी वाटणी जातीय पायावर केलेली आहे ती ब्राह्मणी धर्मग्रंथातील कायद्यांनी रोमन कायद्यांनी नव्हे ब्राह्मणी कायदे आणि रोमन कायदे यांच्यात दुसरे दोन महत्त्वाचे भेद आहेत फौजदारी खटल्याचा बाबतीत रोमन कायदे सर्व नागरिकांना समानतेने वागवित असत म्हणजे फौजदारी खटल्याच्या बाबतीत अमीर व सामान्य लोक यांना समसमान हक्क होते गुन्हेगार कोणताही नागरिक असो अमीर असो वा सामान्य दर्जाचा असो त्याला त्याच्या गुन्ह्याप्रमाणे दंड व शिक्षा होत असे एकाच तरीचा गुन्हा असला तर तो अमीराने केलेला असला तर त्याबद्दल त्याला एक शिक्षा व तोच गुन्हा सामान्य नागरिकाने केलेला असला तर त्याला निराळ्या तरीची शिक्षा ही पद्धत रोमन कायद्याने मान्य केलेली नव्हती ब्राह्मणी कायद्यांनी ही पद्धत मान्य केलेली होती हे धर्मसूत्रे व अनेक स्मृती यांच्यावरून वरून दिसून येते वादी व प्रतिवादी ज्या श्रेष्ठ व कनिष्ठ जातीचे असतील त्यांच्या जातीच्या श्रेष्ठ कनिष्ठपणावर गुन्ह्याबद्दल कमी जास्त शिक्षा ब्राह्मणी कायद्यांनी सांगितलेली आहे वादी शूद्र असला तर प्रतिवादी त्रैवर्णिक जातीतील एका जातीचा असला तर जी शिक्षा ब्राह्मणी कायदे अशा प्रतिवादीला देतात तिच्या जास्त कडक शिक्षा ते शूद्र प्रतिवादीला देतात जर त्रैवर्णिक जातीचा वादी व शूद्र प्रतिवादी असेल तर एवढेच नव्हे तर गुन्हा एका स्वरूपाचा असला व तो त्रैवर्णिकांपैकी एका जातीतील गृहस्थाने व शूद्राने केलेला असला तर त्रैवर्णिक जातीतील गुन्हेगाराला जी शिक्षा ब्राह्मणी कायदे सांगतात त्याच्या अनेक पटीने शिक्षा ते शूद्र गुन्हेगाराला सांगतात फक्त शूद्र गुन्हेगारांना ब्राह्मणी कायद्यात अमानुष शिक्षा सांगितलेल्या आहेत ब्राह्मणी व रोमन कायदे यातील हा दुसरा महत्त्वाचा फरक आहे याशिवाय ब्राह्मणी कायदे व रोमन कायदे यांच्यात असलेला एक विशेष स्वरूपाचा फरक आहे तो म्हणजे अपात्रता दर्शक निर्बंध नष्ट करण्याचा रोमन कायद्याने निर्माण केलेले निर्बंध कायम स्वरूपाचे नव्हते काही विशिष्ट परिस्थितीत अस्तित्वात असेपर्यंत त्या अंमलबजावणी होत असे ती विशिष्ट परिस्थिती नष्ट झाली की ते निर्बंध आपोआप नष्ट होत असत आणि निर्बंध नष्ट झाले की ज्यावर ते लादण्यात आलेले होते त्या माणसाला आपली स्वतःची प्रगती घडवून आणून समाजात मानाचा दर्जा प्राप्त करून घेण्यास मोकळीक मिळत असे ज्या विशिष्ट परिस्थितीमुळे निर्बंध अस्तित्वात आले ती परिस्थिती कायम कायमस्वरूपाची राहावी अशी खटपट रोमन कायद्याने कधीच केली नाही उलट ज्या परिस्थितीवर निर्बंध टिकून राहत ती परिस्थिती दूर करण्याचे रोमन कायद्याने प्रयत्न केले व ते प्रयत्न अयशस्वी झाले ही गोष्ट सामान्य लोक गुलाम परदेशी लोक आणि धर्महीन लोक यांना रोमन कायद्याने जे वेळोवेळी निरनिराळे हक्क दिले त्यावरून दिसून येते रोमन कायद्याने अपात्रतादर्शक निर्बंध प्रथम जारी प्रथम जरी काही लोकांवर लादले तरी ते त्यांनीच कालांतराने नष्ट केले धर्मसूत्रे व मनु स्मृती यांनी शूद्र लोकांवर अपात्रता दर्शक निर्बंध एकदा जे लादले ते कायमचेच त्या निर्बंधात कधी काळी काही फेरबदल करावा अशी त्यांना मुळीच तरतूद केलेली नाही या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर धर्मसूत्रे व स्मृती यांनी शूद्रांची यांनी शूद्रांनी कायमचेच गुलामगिरीत खितपत पडावे अशी जी तरतूद केलेली आहे ती किती अमानुष आहे हे कळून येईल याहीपेक्षा कठोर कसाई करणी धर्मसूत्रे आणि स्मृती यांनी केलेली आहे ती ही की शूद्रांवर जे निर्बंध लादलेले आहेत ते कोणत्या रीतीने पाळावेत त्याबद्दलच्या काही अटी सांगितलेल्या आहेत या अटीला बाधक असे जर कोणी काही कृत्य केले तर ते कृत्य गुन्हेगारीचे ठरविलेले आहे व त्या गुन्ह्याबद्दल जबरदस्त शिक्षा सांगितलेली आहे उदाहरणार्थ वैदिक मंत्र म्हणण्याची शूद्रांची योग्यता नाही म्हणून त्याला वैदिक यज्ञ करण्याचा अधिकार नाही धर्मसूत्रांनी हा जो निर्बंध लादलेला आहे घातलेला आहे तो फारसा घातक नाही व त्याबद्दल कोणी निषेधही करणार नाही परंतु धर्मसूत्रांनी ज्या निर्बंधापेक्षा भयंकर घातक असे दुसरे निर्बंध लादलेले आहेत वेदाध्ययन करणे किंवा वेदमंत्रांचे घोष ऐकणे हे शूद्राला निषिद्ध आहे हे कृत्य गुन्हा गुन्हेगारीचे आहे शूद्राने वे, के वेद केला तर त्याची जीभ तोडावी आणि वेद मंत्रांचे घोष ऐकले तर त्याच्या कानात तापवून वितळलेल्या शिसाचा रस ओतावा शूद्राने आपल्यावरील निर्बंध झुगारून देण्यास धडपडू नये म्हणून त्याला जबरदस्त दहशत घालण्यासाठीच धर्मसूत्रांनी वरील प्रकारच्या रानटी शिक्षा शूद्रांना सांगितलेल्या आहेत ब्राह्मणी धर्मग्रंथकारांनी शूद्रांवर इतक्या रानटी स्वरूपाचे निर्बंध कोणत्या कारणास्तव लादले असतील बरे शूद्रांबद्दल त्यांचा इतका खुनशी दृष्टिकोन का होता दुसरे असे की ब्राह्मणी धर्मग्रंथ शूद्रांवर कोणते निर्बंध लादलेले आहेत याबद्दल पाढा वाचतात ते म्हणतात शूद्रांना उपनयन विधीचे अधिकारी पद स्वीकारण्याचा आणि मालमत्ता जमविण्याचा अधिकार नाही पण हे कोणत्या कारणास्तव याबद्दल ब्राह्मणी ग्रंथ कधी उलगडा करीत नाहीत त्यांचा सर्व जमाना तिस्मार खानांचा आहे शूद्रांचे वैयक्तिक वर्तन व चालरीत समाजाला घातक आहे म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादलेले आहेत अशातला काही प्रकार नाही शूद्र हा शूद्र आहे म्हणून तो सर्व गोष्टीला पात्र व त्याबद्दल त्याला शिक्षा ही केलीच पाहिजे अशा प्रकारची मनोवृत्ती ब्राह्मणे ग्रंथांनी दाखवलेली आहे पण ही मनोवृत्ती गुढ वाटते हे गुढ उकलण्यासाठी आपणाला ब्राह्मणी ग्रंथांची काही मदत होणार नाही ती मदत दुसरीकडून मिळविली पाहिजे